80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. येत्या 8 दिवसात पाऊस कमी पडणार आहे असं आवाहन कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केलेलं आहे. 8 दिवसात कमी पाऊस आहे. महाराष्ट्रात 14 तालुक्यात 25% कमी पाऊस आहे. खरीपाची पेरणी 27% क्षेत्रात झालेली आहे. काळजीपूर्वक पेरणी करावी अशी विनंती आणि आवाहन कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केलेलं आहे. 35 तालुक्यात 50% कमी तर 232 तालुक्यात 100% जास्त पाऊस पडलाय. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना विनंती आवाहन करतो की येणारे 8 दिवस पाऊस हा कमी सांगण्यात आलेला असल्याने पेरणीच्या संदर्भामध्ये जोपर्यंत 80 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर पाऊस आपल्या भागामध्ये होत नाही बियाण्याच्या दृष्टिकोनातनं पुढच्या पिकाच्या दृष्टिकोनातनं परत दुबार पेरणीचं संकट येऊ नये म्हणून आपण काळजीपूर्वक पेरणी त्या ठिकाणी करावी अशी मी विनंती आणि आवाहन करतो. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे सुताचे वाढते दर आणि तयार कापडाला मागणी नसल्यानं मालेगावचा यंत्रमाग व्यवसाय अडचणीत आलाय. नुकसान टाळण्यासाठी यंत्रमाग कारखानदारांनी बेमुदत बंद पुकारल्यानं यंत्रमागाची खडखडाट थंडावली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका यंत्रमाग व्यवसायाला बसलाय. 6 महिन्यांचं वीज बिल माफ करावं, सुताची सट्टेबाजी थांबवावी अशी यंत्रमाग धारकांची मागणी आहे. पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारीला 2 महिन्यांसाठी बंदी घातल्यानं आता माशांची आवक घटली आहे. त्यामुळे माशांचे दरही वधारलेत. 1000 मिळणारा पापलेट 1500 रुपयांना मिळतोय तर 600 रुपयांची सुरमई आता 1000 रुपयांपर्यंत गेली आहे. मासेमारीच बंद असल्यानं नारळी पौर्णिमेपर्यंत मासळीचे दर चढेच राहणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या पेड सुट्ट्यांची मर्यादा वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कर्मचाऱ्यांना पेड सुट्ट्या 240 मिळतात, त्या आता 300 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नव्या कामगार कायद्याबाबत कामगार मंत्रालय, उद्योग जगतातील प्रतिनिधी आणि लेबर युनियनशी संबंधित लोकांमध्ये चर्चा झाली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यात पळस गावात 3 वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झटापट झाली. वाघाच्या हल्ल्यात 1 ग्रामस्थ आणि स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सचा जवान जखमी झालाय. सकाळी पळस गावातील गाव तलावाजवळ 3 वाघ असल्याचं लोकांना दिसलं. जमलेल्या लोकांनी या वाघांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, यात गावकरी जखमी झाला. विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या एका जवानावरही या वाघांना हल्ला करून त्याला जखमी केलं. गेल्या 10 वर्षातलं महाराष्ट्राचं तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलंय. कमी झालेला हरितपट्टा, वाढलेले काँक्रिटीकरण, औद्योगिकीकरण या कारणांमुळे गेल्या काही वर्षांच्या कालावधीत वातावरणाचा समतोल ढासळला असून यामुळे जागतिक तापमानात 1.2 अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे. डिजिटल सातबाराचा नवा विक्रम नोंदवला गेलाय. एकाच दिवसात विक्रमी 72,700 डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उतारे नागरिकांनी डाउनलोड केलेत. त्यामुळे राज्य शासनाला 23 लाख रुपयांचा महसूल एकाच दिवशी मिळालाय. यापूर्वी 16 जूनला 62,000 उतारे डाउनलोड करण्यात आले होते. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी सातबारा, संगणकीकरण आणि ई फेरफार प्रकल्पाला यश मिळतंय. पावसात भिजल्यानंतर कान स्वच्छ आणि कोरडे न केल्यास कानात बुरशी तसंच जीवाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे. कानाच्या विकारांची शक्यता टाळण्यासाठी कान स्वच्छ आणि कोरडे ठेवा. ऐकायला कमी येत असेल, कानातून पाणी येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला कान नाक घसा तज्ज्ञांनी दिला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे